जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पीएवरील हल्ल्या प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी ऋषिकेश शेटे याला नेवासा तालुक्यातल्या हनुमानवाडीमधून अटक करण्यात आली आहे. मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी गोळीबार झाला होता. राहुल राजळे यांच्यावरील गोळीबार प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आलेली आहे आणि आज जी अटक करण्यात आलेली आहे तो या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं जाते. नेवासा तालुक्यातल्या हनुमानवाडीमधून ही अटक करण्यात आली आहे. आपले प्रतिनिधी सुनील भोंगळ या संपूर्ण कारवाई संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देतील. सुनील. नक्कीच. आपण जर बघितलं तर शुक्रवारी खरं तर हा हल्ला जो आहे तर तो राजळेंवरती झालेला होता आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ जी आहे तर ती उडालेली होती. कारण शंकरराव गडाख यांचे ते एसपीएस सहायक होते. या प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं पहिल्यांदा दोन आरोपींना अटक केलेली होती. नितीन शिरसाट याला अटक केल्यानंतर ऋषिकेश शेटे याच्याबद्दल पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानंतर हनुमानवाडी ज्या ठिकाणी ऋषिकेश शेटे हा राहतोय त्या ठिकाणी तो येणार असल्याची माहिती जी आहे तर ती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली आणि त्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेनं त्या ठिकाणी सापळा लावलेला होता आणि त्याला त्या ठिकाणून सकाळच्या वेळेला ताब्यात घेण्यात आलेला आहे. कविता. सुनील धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.